दिवसातून फक्त 2 वेळा घ्या आणि व्हायरल इन्फेक्शनपासून आराम मिळवा. नमस्कार फ्रेंड्स, आरोग्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पहा, ऋतू बदलामुळे, वातावरण बदलामुळे अनेक जणांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत असतो, ज्यामुळे लोकांना सर्दी, ताप, खोकला इत्यादी आरोग्याच्या समस्या या उद्भवत असतात. फ्रेंड्स, हे बऱ्याचदा ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असते अशा व्यक्तींमध्ये दिसून येते. अशावेळी अनेक मेडिसिन घेऊन देखील आपलं इन्फेक्शन राहत नसेल तर आपण काही घरगुती उपाय करून पाहिले पाहिजेत. फ्रेंड्स, म्हणूनच आज मी तुमच्यासाठी असा घरगुती उपाय घेऊन आले आहे जो तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनच्या त्रासापासून नक्कीच आराम मिळवून देणार आहे. तर फ्रेंड्स, हा जो चहा आहे, हा काढा आहे, तो कशा पद्धतीने करायचा, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ ॲड केलेले आहेत आणि तो किती वेळा घ्यायचा, किती दिवस घ्यायचा, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम हा चहा करण्यासाठी मी एका बाउलमध्ये 3 कप पाणी घेणार आहे आणि या पाण्यामध्ये सर्वात पहिला पदार्थ आपण ॲड करणार आहोत तो म्हणजे तुळशीची 4 ते 5 पाने. फ्रेंड्स, तुळशीमध्ये खूप सारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात जे आपल्याला व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करत असतात. अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि ज्यामुळे आपण या व्हायरल इन्फेक्शनच्या त्रासापासून दूर राहत असतो. तापावरती तुळस ही अतिशय प्रभावी मानली जाते, म्हणून या ठिकाणी आपण 4 ते 5 तुळशीची पाने घेतलेले आहेत. फ्रेंड्स, हे प्रमाण एका व्यक्तीसाठी आहे, एका व्यक्तीसाठी आपण हे प्रमाण घेणार आहोत, त्यामुळे आयुर्वेदामध्ये प्रमाणाला खूप जास्त महत्त्व असतं, म्हणून या ठिकाणी आपण हे प्रमाणबद्ध असं काढा आपण तयार करणार आहोत. तर दुसरा पदार्थ आपण यामध्ये घेणार आहोत तो म्हणजे काळी मिरी. फ्रेंड्स, काळी मिरीमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट खूप जास्त असतात जे आपल्याला प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास नक्कीच मदत होत असते, म्हणून या ठिकाणी 4 ते 5 काळी मिरी आपण घेणार आहोत. फ्रेंड्स, तिसरा आणि महत्त्वाचा पदार्थ आपण ॲड करणार आहोत तो म्हणजे लवंगा. लवंगा देखील 4 ते 5 आपल्याला घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, लवंगा ह्या घशाच्या इन्फेक्शनवरती अतिशय प्रभावी ठरत असतात. लवंगांमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट खूप जास्त असतं, त्यासोबतच काही पोषक तत्व असतात जे आपल्या व्हायरल इन्फेक्शनच्या त्रासावरती अतिशय प्रभावी ठरत असतात. चौथा आणि महत्त्वाचा पदार्थ आपण घेणार आहोत ते म्हणजे आलं. आल्यामध्ये सुद्धा अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात, अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपल्याला घशाच्या संसर्गापासून दूर ठेवण्यास नक्कीच मदत करत असतात. आणि फ्रेंड्स, सर्दी खोकल्याच्या त्रासावरती आल्याला फार महत्त्व आहे. आल्याचं आयुर्वेदामध्ये खूप जास्त प्रमाणात या समस्यांवरती वापर केला जातो, म्हणून या ठिकाणी आपण आल्याचा छोटासा तुकडा घेणार आहोत. तर फ्रेंड्स, हे सर्व मिश्रण एकत्रितरित्या आपण उकळायला ठेवणार आहोत. 3 कपाचा 1 कप होईपर्यंत एवढं आपण त्याला व्यवस्थित उकळू देणार आहोत हा काढा, हा चहा. तर हा चहा व्यवस्थित उकळल्यानंतर आपण त्याला गाळून घ्यायचा आहे आणि याचं सेवन करायचं आहे. दिवसातून 2 वेळा तुम्हाला हे घ्यायचं आहे. 3 दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे. तिसऱ्या दिवशी तुमचं व्हायरल इन्फेक्शन पूर्णतः गायब झालेलं तुम्हाला नक्कीच दिसून येणार आहे. सर्दी, ताप, खोकला, कुठलाही त्रास असो, या सर्व त्रासावरती नक्कीच प्रभावी ठरणारा हा उपाय आहे. तर मग नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि त्याचा फीडबॅक मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या तुमची. धन्यवाद.